औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आहे. गेल्या 6 वर्षांपासून कोरडा पडलेला वेरूळचा सीताधाणी धबधबा ओसंडून वाहतोय. त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळ यांनी. मराठवाडा भीषण दुष्काळानं ग्रासला आहे, मात्र काल गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि मराठवाड्यातील चित्रच जणू पालटलं. कालपासून मराठवाड्यात सर्व दूर जोरदार पाऊस सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्याचंच हे प्रातिनिधिक स्वरूप आपण पाहतोय. आपण वेरूळला आलोय. वेरूळचा सीताधाणी हा धबधबा आहे. हा धबधबा आता ओसंडून वाहतोय. मुसळधार पाऊस या ठिकाणी झाला, त्यामुळे या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलंय आणि हे पाणी आता धबधब्याच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर मराठवाड्यात असं चित्र पाहणं आताच्या जगात खरंच दुर्मिळ झालंय असं आपल्याला म्हणावं लागेल. गेली 6 वर्ष हा धबधबा पूर्णतः सुकला होता. इथं औषधाला सुद्धा पाणी नव्हतं, मात्र कालपासून जो पाऊस आहे त्या पावसानं वेग घेतला आणि पावसानं वेग घेतल्यामुळं हा धबधबा आपल्याला पाहायला मिळतोय. असा सर्वदूर मराठवाड्यात पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना ओढ्यांना पाणी आलं आहे. या पावसामुळं पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आता सुटणार आहे. तर रब्बीमध्ये जी पिकं शेतकरी घेऊ शकत नव्हता ती पिकंसुद्धा आता बळीराजा घेऊ शकणार आहे. त्यामुळं हा पाऊस सगळ्यांनाच दिलासा देणारा ठरणार आहे. वेरूळला सुद्धा आज हे चित्र पाहण्यासाठी, हा धबधबा पाहण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत. हे सर्व पर्यटक या ठिकाणी या धबधब्याचा आस्वाद घेत आहे. खरं तर यातले बरेच पर्यटक हे औरंगाबाद आणि जवळचेच असेल, मात्र गेली कित्येक दिवस या परिसरात असा पाऊसही नव्हता आणि त्यानंतर असा धबधबाही नव्हता. त्यामुळं या पर्यटकांनी आज इथं या ठिकाणी हा धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. पर्यटकांची गर्दी आहे, निश्चितच चांगलं आहे, यामुळे पर्यटनालाही आता वाव मिळेल. मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे आता मराठवाड्यात पाऊस आलाय आणि पावसानं मराठवाड्याचं चित्र पालटायला लागलंय. हा पाऊस असेच काही दिवस सुरू राहिला तर निश्चितच मराठवाड्याचा दुष्काळ दूर होईल आणि पुन्हा मराठवाड्याची भूमी सुजलाम सुफलाम होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह मी विशाल करोळे, झी मीडिया, वेरूळ, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.